हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते। तर आजचा ब्लॉग असा आहे, तर आज मी कणीस भाजणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे मी कसं कणीस भाजणार आहे ते। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तर चला, तर सगळ्यात आधी मी नक्कीच साल काढून घेणार आहे। तर मस्त पावसामध्ये कणीस मका खायला खूप छान वाटते, खूप मजा येते। आणि जर पाऊस असेल, पावसामध्ये आपण जे कणीस खाणार असेल तर ते तर खूप छान वाटतं, नाही का? पावसामध्ये उभा राहून आपण मस्त किती कणीस खातो, त्याची मजा लय भारी आहे। त्यांनी काल आणले होते तर म्हणलं आपण नाही का एक व्हिडिओ बनूया। तर त्यानंतर कॉर्न चाट पण खूप छान लागतं खायला। तर आज मी त्याला मस्तपैकी हे करणार आहे, तर मस्तपैकी भाजत आहे। खूप छान असा मस्त सुगंध सुटलेला आहे। आणि कोळशावरती जेव्हा आपण कणीस भाजतो ते अजून खूप छान वाटतं। तर आता आपल्या इकडं चूल नाही आहे, गॅसवरतीच आपण भाजणार आहे, तर खूप छान वाटत आहे। तुम्ही पण नक्कीच सीझन, म्हणजे आता सीझन चालू झालेला आहे मक्याचा, तर नक्कीच तुम्ही आणा आणि नक्कीच भाजून खा, खूप छान वाटेल। तर चला तुम्हाला दाखवते ते कसं भाजलेलं आहे। तर मक्याच्या कणसाला थोडं थोड्या वेळाने फिरवायचं आहे, म्हणजे सगळीकडनं भाजून भाजेल ते। जर तुम्ही फिरवलं नाही तर एकीकडे जसं काळं पडेल, छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि सांगायचं होतं की बाहेर घरातच आणून खा, कारण की बाहेर हे एक कणीस 40 ते 50 रुपयाला, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरातच आणून त्याला मस्तपैकी भाजून खाऊ शकतो। बाहेर खूप पैसे घेतात एका कणसाचे, 40 ते 50 रुपये घेतात, म्हणून आणि जास्त खाऊ शकतो आपण, कारण की 40-50 रुपयामध्ये भरपूर सारी कणसं येतात। आणि आता सीझन चालू झालेला आहे, तर खूप कवळी कवळी खूप छान छान अशी मक्याची कणसं भेटतील तुम्हाला। आणि तुम्ही घरी कणसं आणल्यानंतर तुम्ही दोन्ही प्रकारे खाऊ शकता, उकडून पण खाऊ शकता आणि भाजून पण खाऊ शकता। तर माझं कणीस असं भाजत आलेलं आहे थोड्या वेळात पूर्ण भाजून। तर आपलं कणीस भाजून रेडी आहे, तुम्ही बघू शकता सगळीकडे। तर आपण इथं मका भाजलेली आहे, तर आपण एका प्लेटमध्ये मीठ, तर आता आपण एका प्लेटमध्ये मीठ आणि हे घेणार आहे, थोडंसं मीठ घेते मी, थोडं मीठ घेऊन घ्यायचं आहे। त्यानंतर मी थोडंसं रेड चिली पावडर थोडीशी घ्यायची आहे चविष्ट होण्यासाठी। आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण थोडंसं लिंबू घ्यायचं आहे, तर मी थोडंसं लिंबू घेतलेलं आहे। त्यानंतर ना ह्याला असं मिक्स करायचं आहे, मिक्स करून Thank you.
त्याच्यानंतर ना आपण मीठ आणि हे लावून घ्यायचं आहे छान असं मस्त पिकी. तर लावून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता कणीस छान असं भाजलेलं आहे. त्याला मीठ लिंबू आणि थोडासा मसाला असं लावलेला आहे. आता मी आता खाते. खूप छान झालेलं आहे, तुम्ही पण नक्की करा, तुम्ही पण या खायला. सॉरी तुम्हाला लास्टला विचारलं. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच कनेक्टेड राहा, खूप सारं प्रेम द्या. तर आज फक्त एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.